नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंजेंटा कंपनीच्या ग्लोईट या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. त्याचा वापर आपण कसा करावा, त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकांमध्ये कोणत्या रोगांसाठी करू शकतो, त्याचे वापराचे प्रमाण किती, तसेच आपण कशा पद्धतीने वापर केला असता आपणाला त्याचा रिझल्ट मिळू शकतो, त्याच्यामध्ये कोणता कंटेंट आहे, या सगळ्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. ग्लोईट हे सिंजेंटा कंपनीचे एक सिस्टमॅटिक फंगिसाईड आहे, म्हणजेच हे एक आंतरप्रवाही असे बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये प्रोपिकोनॅझॉल 13.9%, तसेच डायफेनोकोनॅझॉल 13.9% असं याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे. प्रोपिकोनॅझॉल जो आपणाला सगळ्यांना माहिती आहे, जो आपणाला टिल्टमध्ये आढळतो, तसेच जो दुसरा घटक आहे डायफेनोकोनॅझॉल, तो आपणाला स्कोर या फंगिसाईडमध्ये आढळला जातो. याचा वापर आपण प्रामुख्याने करपा, भुरी, दावण्या, तसेच लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट, पानावरील ठिपके किंवा भात पिकामध्ये शेंड्याकडून जळणे, करपणे यासारख्या रोगावर चांगल्या पद्धतीने कंट्रोल आपणाला पाहायला मिळते. तसेच जर वेलवर्गीय पिकामध्ये आपणाला दावणे असेल किंवा पानं करपणे असेल, तसेच जी अनावश्यक वाढ आहे तीसुद्धा थांबली जाते. फळपिकामध्ये डाळिंबासारख्या पिकावर येणाऱ्या फळावर येणारे डाग किंवा पानावर येणारे ठिपके असो, पानं करपणे असो किंवा फुलांचं ड्रॉपिंग असो जे करप्यामुळे होतं, त्याच्यावरसुद्धा चांगल्या पद्धतीने कंट्रोल याच्यामुळे होत आहे. तसेच द्राक्षासारख्या पिकामध्ये आपणाला ढगाळ वातावरणामध्ये जे दावण्या किंवा पानावर पिवळे स्पॉट येतात, त्याच्यावरसुद्धा चांगलं कंट्रोल आपणाला पाहायला मिळतं. टोमॅटोसारख्या पिकामध्ये आपणाला जे पावसाळी वातावरणात किंवा ढगाळ वातावरणात पानावर पाणी साचल्यामुळे पानावर ठिपके, फळावर डाग किंवा फुलकळीवर किंवा देठावर डाग येणे, त्याच्यावरसुद्धा चांगलं कंट्रोल पाहायला मिळतं. वांगीसारख्या पिकामध्ये ढगाळ हवामानात पानगळ होणे किंवा पानं पिवळी पडणे, शेंड्याकडून करपणे किंवा एखादा ठिपका पडून तो पसरत जाणे, याच्यावरसुद्धा चांगलं कंट्रोल आपणाला पाहायला मिळतं. तर याचे वापराचे प्रमाण किती, आपण 15 लिटर पंपासाठी 10 ते 12 मिलीपर्यंत ग्लोईट वापरू शकतो. हे आपण ऊस पिकामध्ये सुद्धा करप्याच्या नियंत्रणासाठी किंवा तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा वापरू शकतो. आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा.